या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. सोलापुरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले भरून जाणे, ड्रेनेज भरून जाणे, खड्ड्यामुळे पाणी भरून डासाचे प्रमाण वाढणे, पाणी पुरवठा अनियमित आणि अवेळी होणे अशा प्रकारांमुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनास अनेक वेळा निवेदने देण्यात आली आणि आंदोलनही करण्यात आली, परंतु मनपा प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त सोलापूर यांना दिनांक 2 जुलै 2024 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यात येत नाही, तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाची असून कोट्यवधीची बिले संबंधितांनी संगनमत करून उचलली आहेत. शहराच्या विविध भागात कचरा आणि अस्वच्छता दिसून येत असताना देखील मक्तेदारास कोट्यवधीची बिले अदा केली जात आहेत. या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गळती होऊन पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत, पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत विभागीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांनाही परिस्थितीची माहिती असताना याकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व मनोरंजनासाठी विविध भागात उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानाची देखभाल संबंधित पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे उद्यानात मोडके तोडके बाग, मोडकळीस आलेली खेळणी, कचरा, अस्तव्यस्त वाढलेले गवत, विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. अशा अनेक समस्या उद्यान विभागाच्या असून संबंधित कर्मचारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते अरविंद धाम रेल्वे पूल या रस्त्यावरील सर्व्हिस रोड पूर्ण केल्याशिवाय वाहतूक सुरू करण्यात येऊ नये. नागरिकांचे आरोग्य पावसाळ्यात कीटकजन्य आजारामुळे बाधित होऊ नये यासाठी विविध भागात फवारणी धुरळणी करण्यात यावी. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी, निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर प्रसंगी प्रताप चव्हाण, विष्णू कारंपुरी, बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, शिवा ढोकळे, बंटी बेळंकर, जर्गीस मुल्ला, अण्णा गवळी, मीनाक्षी गवळी, वैशाली सातपुते, शुभम गवळी, संताजी भोळे, उज्ज्वल दीक्षित, अनिल दणकुळे, रेवण बुक्कानुरे, शशिकांत बिराजदार, बाळासाहेब पवार, सुभाष सातपुते, श्रीनिवास गोगा, गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी, कारंपुरी महाराज असो, आमचे उपशहरप्रमुख सगळे, महिला आघाडी सर्व पदाधिकारीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो. सोलापूर शहरातले अनेक विषय आहेत. अवंतीनगर भागातील निरावस्थित अरविंदा महाराष्ट्र 6 महिने झाला बंद आहे आणि अवंतीनगर आंबेशेटर हॉटेल हा सुद्धा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. तसंच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून तो जाणारा रस्ता मनोहर मंगल कार्यालयापर्यंत दोन्ही साईडला सर्व्हिस रोड असून सुद्धा सर्व्हिस रोड दिलं जात नाही, त्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलं जातं. तसेच सोलापूर शहरामध्ये जो मक्तेदार आहे कचरा उचलणारा, तो मस्तवाल झालेला आहे. तो मक्तेदाराने खालच्या 4 सबकॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्यामुळं शहरातला तो कचरा उचलत पण लाखोचा तो बिलं उचलतो. त्यामुळं त्या मक्तेदाराचा मक्ता रद्द करावा असं आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे. तसेच सोलापूर शहरातील ते ड्रेनेजची जी कामं करतात ते उघडेच दाखणं आहेत, तो मक्तेदारसुद्धा बोगस कामं करतो आणि करोडोची बिलं उचलले जातात, त्यामुळं त्या मक्तेदाराची चौकशी करावी. आणि सोलापूर शहरामध्ये नागरिकाने 8 दिवसावर पाणी येतं, परंतु आपल्याला वर्षाचं टॅक्स या महापालिका घेतलं जातं, त्यामुळे ह्या महापालिकेचा आम्ही निषेध करतो. आणि आगामी काळामध्ये आम्ही ज्या ज्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याकडे मांडलेल्या आहेत त्या जर मागण्या आमच्या जर पुऱ्या नाही झाल्या, त्या महापालिकेतल्या अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर आणून झोडपल्याशिवाय राहत नाही. तसेच महापालिकेचे उपायुक्त घोलप, महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे हे अवंतीनगर भागामध्ये स्वतः राहतात, त्या भागामध्ये ते मॉर्निंग वॉकला येतात,
रस्ता बंद आहे त्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी सर्व्हिस रोडला सुद्धा सर्व्हिस रोड दिलं नाही 54 मीटरच्या रस्त्याला. अशा अनेक मागण्या आहेत. पावसाळा चालू झालेला आहे. मच्छर सगळ्या शहरामध्ये डेंग्यूचा रोगराई पसरलेला आहे. परंतु ह्या झोनच्या माध्यमातून फवारणी होत नाही आणि कुठलाही अधिकारी व्हिजिट केलं जात नाही. त्यामुळे अशा सोलापूर शहराच्या अनेक समस्येसंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व कामं नाही केले तर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूरच्या वतीने सोलापुरातील महानगरपालिकेचा बेजबाबदार आणि निष्क्रिय कामकाजाविरोधात कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. प्रताप चव्हाण भाऊ त्याचबरोबर आमच्या दोन भगिनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सरळ सरळ सांगितलेलं आहे की महिनाभरामध्ये हा 10वा निवेदन आहे. महापालिका आयुक्तांना, उपायुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना, आता जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आलो आम्ही. आता यापुढे आम्हाला कुठं जायचं नाही आहे की महानगरपालिका जे सोलापुरामध्ये निष्क्रिय काम करत आहेत, नाले सफाई असो, गटारी असो, कुठल्याही प्रकारचा असो, जर रोगराई पसरण्याचा जर तो थांबवलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार ना असा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.